नमस्कार मी अरुणा स्वागत करते तुमचं शिवा स्पेशल फूडमध्ये आज आपण अगदी रेस्टॉरंट स्टाईल चिकन टिक्का बिर्याणी बघणार आहोत तर यामध्ये आपण अगदी चिकन मॅरिनेशनपासून ते तांदूळ भिजवण्यापर्यंत सर्व गोष्टी कवर केलेल्या आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण याला कसे लेअर घालायचे याला स्मोक कसा द्यायचा या सर्व गोष्टी आज, आज आपण बघणार आहोत तर यासाठी लागणारं साहित्य आहे तर इथे मी एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकनचे पीस आपल्याला ठेवायचे आहेत त्याचबरोबर किलो चिकन साठी मी इथे एक किलो, किलो बिर्याणी राईस घेतलेला आहे तांदूळ घेताना हा नेहमी जुनाच बघून घ्यावा त्याचबरोबर मी इथे अर्धा किलो कांदे घेतलेले आहेत कांद्याचे असे पातळ काप करून घ्यायचे आहेत तर हे पहा एक किलो चिकन साठी एक किलो तांदूळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे पण जर ही बिर्याणी तुम्हाला बाहेर द्यायची असेल तर तुम्ही साडेसातशे ते आठशे ग्रॅम तांदूळ वापरावा कारण तांदूळ हा शिजल्यानंतर फुगला जातो सर्वप्रथम आता आपण इथं कांदा तळून घेणार आहोत तर अगदी हाय फ्लेमवरतीच कांदा तळून घ्यायचा आहे जर तुम्ही मंद गॅसवरती कांदा तळला जातो तर तो मऊ पडतो आपल्याला अगदी कुरकुरीत कांदा तळून घ्यायचा आहे तर हे पहा अगदी मोठ्या गॅसवरती हा कांदा मी दोन बॅचेसमध्ये तळून घेणार आहे तर कांदा इथं आपला व्यवस्थित तळला गेलेला आहे या स्टेजला मी कांदा काढून घेणार आहे कारण कांदा काढल्यानंतरही याची कुकिंग प्रोसेस चालू असते यामुळे मी या स्टेजला कांदा काढून घेत आहे तर याच पद्धतीने मी सर्व कांदा तळून घेणार आहे तर आता आपण चिकन मॅरिनेशन करूयात तर यासाठी मी तळलेल्यातला अर्धा कांदा इथं हो मी वापरणार आहे तर मी अर्धा कांदा घेतलेला आहे चवीपुरतं मीठ जे आपण तळलेलं तेल होतं याच्यातीलच मी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे दोन चमचे आलं लसणाची पेस्ट थोडीशी कोथिंबीर पंचवीस ते तीस पुदिन्याची पानं कट करून घेतलेली आहेत अर्ध दो लिंबू दोन ते तीन हिरव्या मिरच्या दोन चमचे मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा हळद दोन चमचे धने पावडर दोन चमचे बिर्याणी मसाला आणि दोन चमचे गरम मसाला तर हे सर्व साहित्य आपण मॅरिनेशनसाठी वापरणार आहोत तर इथे मी चिकन घेतलेलं आहे यामध्येच आपण दही घालून घेणार आहोत तर दही मी इथं पाचशे ग्रॅम दही म्हणजे अर्धा किलो दही घेतलेलं आहे त्याचबरोबर मी इथे सर्व मसालेही घालून घेत आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आलं लसणाची पेस्ट कोथिंबीर ही मी इथं घालून घेत आहे तुम्ही पुदिना वाटून घातला तरीही चालेल हे सर्व साहित्य आता आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत तर हे पहा मी तळलेला कांदाही यातच घातलेला आहे त्याचबरोबर आपण लिंबूही पिळून घेऊयात तेलाऐवजी तुम्ही तूप वापरलं तरीही चालेल तर हे सर्व साहित्य आता मी मिक्स करून घेणार आहे बिर्याणी करताना थोडीशी पूर्वतयारी असेल तर बिर्याणी अगदी झटपट उरकते तर यासाठी आपण या कांदा आदल्या दिवशीच तळून हवा बंद डब्यामध्ये ठेवला तरीही चालेल किंवा हा कांदा महिनाभर फ्रीजला टिकला जातो तुम्ही जास्त कांदा तळला तरीही चालेल तर याच्यातच मी थोडासा रेड फूड कलर आणि बिर्याणी ही थोडीशी रेड कलरमध्येच येते हे सर्व मिक्स करून आपण बाजूला ठेवणार आहोत साथ करना रहुत। दर सकाई तर सहा ते सात तास आपण याला मॅरिनेशन करणार आहोत जर तुम्हाला सकाळी लवकर बिर्याणी करायची असेल तर तुम्ही आदल्या रात्रीच मॅरिनेशनला ठेवू शकता ठेवताना मात्र हे फ्रीजमध्येच ठेवा तर हे पहा इथे पाच तास झालेले आहेत मी आता चिकन बाहेर काढलेलं आहे आता आपण तांदूळ बघूया तर तांदूळ मी इथं स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा तांदूळ अर्ध्या तासांसाठी आपण पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत तर हे पहा अशा प्रकारे आपण तांदूळ भिजत ठेवायचं आहे आणि मॅरिनेशन झालेलं चिकन आता मी भाजून घेणार आहे तर अशा प्रकारे थोड्याशा तेलामध्ये दोन्ही साईडने आपल्याला चिकन व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जर तुमच्याकडं स्टीक असेल तर तुम्ही स्टीकवरती भाजलं तरीही चालेल पण सर्वजणांकडं स्टीक नसते यामुळे तुम्ही पॅनमध्ये चिकन भाजलं तरीही चालेल हे पहा अशा प्रकारे दोन्ही साईडने आपल्याला चिकन व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने मी सर्व चिकन भाजून घेणार आहे जर तुम्ही चिकन आदल्या दिवशी मॅरिनेशनला टाकलं तर चिकनमध्ये छान मसाल्यांची चव उतरली जाते तर इथे माझं चिकन भाजून झालेलं आहे याच पद्धतीने मी सर्व चिकन भाजून घेणार आहे तर आता आपण एक मोठी कढई घेतलेली आहे यामध्ये चार चमचे तेल टाकलेलं आहे याच्यातच आपण दोन टोमॅटोची प्युरी भाजून घेणार आहोत तर हे पहा टोमॅटोला छान तेल सुटेपर्यंत आपण टोमॅटो भाजून घ्यायचा आहे आणि याच्यातच आपण चिकन भाजून जे उरलेला मसाला आहे तो यामध्ये भाजून घेणार आहोत तर हे पहा हा सर्व मसाला मी याच्यात घालून घेणार आहे आणि दोन्ही मसाले तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर यामध्ये दही असल्यामुळे याला पाणी सुटलं जातं मात्र जर जास्त पाणी सुटलं नाही तर तुम्ही थोडंसं पाणी टाकलं तरीही चालेल तर हे चिकनचे पीसही मी याच्यात घालून घेणार आहे तर सर्व चिकनचे पीस आपण याच्यात घालून व्यवस्थित चिकन भाजून घेणार आहे तर यामध्येच आपण शंभर टक्के चिकन हे शिजवून घ्यायचं आहे तर या पद्धतीने अगदी सहा ते सात मिनिटात या स्टेजला चिकन शिजलं जातं कारण चिकन हे आपण अगोदरही थोडंसं भाजून घेतलेलं आहे तर इथं हे चिकन तयार झालेलं आहे तर या चिकनला आपल्याला स्मोक द्यायचं आहे तर हे पहा चिकन मस्त साथपर्यंत शिजलेलं आहे तर गॅसवरती मी थोडासा कोळसा ठेवून तो आपल्याला लालसर करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपला कोळसा छान तापलेला आहे हा आपण याच्यात ठेवून घेऊया आणि याच्यावरच थोडंसं तूप सोडून आपण ह्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपल्या चिकनला व्यवस्थित असा स्मोक बसेल तर हे आता बाजूला ठेवून आपण तांदूळ शिजवून घेऊया तर मी इथं पाणी अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आता पाण्याला उकळे आलेले आहे याच्यातच मी दोन इंच दालचिनीचे तुकडे दोन हिरव्या मिरच्या तमालपत्र सात ते आठ लवंगा दोन ते तीन स्टार फूल आठ ते दहा काळी मिरी पाच ते सहा हिरवी वेलची दोन मोठ्या वेलची आणि थोडेसे जिरे हे आपण सर्व उकळत्या पाण्यात घालून घेणार आहोत आणि याला अजून एक छान उकळी आणायची आहे तर हे पहा मसाल्यांचा कलर छान असा पाण्यात उतरलेला आहे याच्यातच आपण अर्ध्या लिंबाचा रसही पिळून घेणार आहोत तर लिंबाचा रस घातल्यामुळे आपला भात हा छान सुळसोळीत होतो तर याच्यातच आपण एक चमचा तुफी घालून घेतलेला आहे हे सर्व मिक्स करून याच्यात आपण मीठ घालून घेणार आहोत तर आपण नेहमीच्या भाताला घालतो याच्यापेक्षा डबल मीठ यामध्ये घालायचं आहे कारण आपण भातातील पाणी हे सर्व काढून घेणार आहोत तर आता पाण्याला उकळी आलेली आहे याच्यातच आपण तांदूळ घालून घ्यायचं आहे तांदूळ घालताना मात्र गॅस मोठाच ठेवायचा आहे कारण ओला तांदूळ घातल्यामुळं पाण्याचं टेम्परेचर हे कमी झालेलं असतं आता ह्याला एकदा ते दोनदाच आपण हलवून घेणार आहोत आणि छान असा तांदूळ आपला शिजवून घ्यायचा आहे तर तांदूळ आपल्याला ऐंशी टक्के शिजवायचा आहे कारण आपण जेव्हा दम देणार आहोत यामध्येही तांदूळ शिजला जातो तर इथे अगदी एक ते दोन उकळीतच आपला भात तयार झालेला आहे हे पहा दोन्ही बोटाच्या मध्ये तो व्यवस्थित दबला जातोय म्हणजे जा आपला ऐंशी टक्के तांदूळ शिजलेला आहे तर यासाठी अगदी चार ते पाच मिनिटच आपल्याला लागलेले आहेत एका चाळणीमध्ये हा भात आपण काढून घेणार आहोत म्हणजे यातील उरलेलं पाणीही निघून जाईल तर अशा प्रकारे मी सर्व भात काढून घेतले आता आपल्या बिर्याणीलाही स्मोक द्यायचा आहे याच्यासाठी आपण कोळसा गरम करण्याचा ठेवूयात तर इथे मी तांदूळ शिजवलेलंच भांडं घेतलेलं आहे त्याचबरोबर थोडासा तळलेला कांदा तळलेले काजू पुदिना आणि कोथिंबिरी आपण कट करून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे आपण केशरचं दूध घेतलेलं आहे तर गरम दुधामध्ये थोड्याशा केशर काड्या मी घातलेल्या होत्या तर आता भांड्यामध्ये थोडंसं तूप सोडून घ्यायचे याच्यातच आपण एक भाताचा लेअर घालून घेणार आहोत तर हे पहा अगदी हलक्या हाताने आपल्याला भाताचे लेअर घालायचे आहेत जेणेकरून आपला भात तुटणार नाही तर याच्यातच चा मी केशरचं दूधही घालून घेणार आहे जर तुमच्याकडं केशर नसेल तर तुम्ही फूड कलर वापरला तरीही चालेल याच्यातच आपण थोडासा तळलेला कांदा त्याचबरोबर कोथिंबीर पुदिना आणि थोडेसे काजूही घालून घ्यायचे आहे याच्यातच आपण दोन चमचे तूपही सोडून घेणार आहोत आणि यामधील अर्ध चिकन आपण याच्यात घालून घ्यायचं आहे तर चिकनचे आपण दोन लेअर करणार आहोत तर हे तुम्ही डायरेक्ट एका लेअरमध्ये केलं तरीही चालेल तर अशा प्रकारे मी एक लेअर घालून घेतलेला आहे आता याच्यावरतीच आपण थोडासा भातही घालून घेणार आहोत तर इथंही आपण भात व्यवस्थित असा पसरून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण सेम प्रोसिजरही करणार आहोत याच पद्धतीने आपण उरलेलं चिकनही याच्यात घालून घेणार आहोत प्रत्येक लिअरला हे तूप सोडाच याच्यात हवा असेल तर तुम्ही केवडा सेन्स किंवा रोज इसेन्स वापरलं तरीही चालेल आणि हे पहा वरच्या साईडनीही आपण भाताची लिअर घालून घेतलेली आहे अशा प्रकारे आपण सर्व लेअर इथं घातलेले आहेत तर याच पद्धतीने आपल्याला पुढे जाऊन बिर्याणीचे खूप प्रकार हे बघायचे आहेत तर हे पहा वाटीमध्ये गरम झालेला कोळसा आपण घेतलेला आहे याच्यातच एक चमचा तूप सोडून आपण याला व्यवस्थित असा स्मोक देऊन घ्यायचा आहे तर याला मी फॉईल पेपरने छान असं पॅक करून घेणार आहे तुम्ही कणकेने पॅक केलं तरीही चालेल आणि आता फुल गॅसवरती आपण पाच मिनटं याला ठेवणार आहोत पाच मिनटानंतर मी इथं छान तवा गरम करून ठेवलेला आहे आणि आता याच्यातच आपण एक सात ते आठ मिनटं याला ठेवून घ्यायचं आहे तर हे पहा आपली बिर्याणी इथं तयार झालेली आहे तर मस्त असा याचा वास येत आहे तुम्ही पाहू शकता भात हा मोकळा सळसळीत झालेला आहे त्याचबरोबर छान मसाल्याचा कलरही याला आलेला आहे तर इथे आपली बिर्याणी तयार झालेली आहे जर आपला चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा जशी बिर्याणीची रेसिपी तुम्ही कमेंट करून सांगितली तशाच पुढच्याही नवनवीन रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद